ధాన్యదేవి కాళీయాయి ధన ధాన్యదేవి జోడతే మనాచే నాతే హంచీ మాతే హంచీ మాణస नमस्कार. आमची माती आमची माणसं कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपली जी शेती आहे आपल्या देशातली ती मुख्यतः आधारित आहे पर्जन्यमानावर, आणि त्यामुळेच अवकाळी असेल किंवा कधी अवर्षण असेल याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला काही नवीन नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या खूप गांभीर्यानं घेतलेल्या आहेत, आणि म्हणूनच शासनाच्या वतीने एक नवीन प्रायोजित मालिका घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत. हवामानाचा अंदाज आणि कृषीतज्ज्ञांचा सल्ला असं या मालिकेचं नाव आहे. आपल्याला आता प्रश्न पडला असेल की मुळातच दूरदर्शनवरून अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात. हवामानाचा अंदाज दर मंगळवारी आणि शुक्रवारी प्रसारित केला जातो. इतर कृषीविषयक ज्ञान तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दर्जेदार कार्यक्रमही सादर केले जातात. मग हा नवीन कार्यक्रम कशासाठी? तर मला वाटतं अधिक वेळ न दवडता आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया, कारण त्याच्यातूनच आपल्याला याची उत्तरंसुद्धा मिळणार आहेत. तर अर्थातच ओळख करून घेऊया आपल्या आजच्या मान्यवरांची. सर्वप्रथम श्रीयुत विजय घावटे, नमस्कार. माननीय कृषी संचालक महाराष्ट्र शासन कृषी आयुक्तालय पुणे इथं ते कार्यरत आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरे तज्ज्ञ जे लाभले आहेत ते आहेत डॉक्टर चट्टोपाध्याय, माननीय उपमहासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे. आणि आपले तिसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर शरद गडाख सर, संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. नमस्कार. आपल्या तिघांचंही दूरदर्शनतर्फे हार्दिक स्वागत. आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपली ही नवीन मालिका आणि आज आपण पहिला एपिसोड त्याचा प्रसारित करत आहोत. तर सगळ्यात आधी गावटे सर, मला आपल्याला विचारायचं आहे, कारण आपण शासनाचं प्रतिनिधित्व करत आहात, शासनाने प्रायोजित केलेली ही मालिका आहे, तर मुळात उद्देश काय आहे आणि काय वैशिष्ट्य असणार आहे, किंवा इतर कार्यक्रम जे प्रसारित केले जातात त्यामधून वेगळे पण काय असणार आहे याचं? जसं आपण आता उल्लेख केला की महाराष्ट्रातली शेती ही मुख्यतः पर्जन्याधारित आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हवामानाचा अंदाज त्यांना मिळणे, पाऊसमान किती राहणार आहे याबाबतची माहिती मिळणे, आणि त्या आधारित त्याच्या पेरणीचं हंगामाबाबत त्याचं नियोजन करणे हे त्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि हा विचार करूनच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याबाबत चर्चा झाली, आणि त्यांनी असं सूचना केली की आपल्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला ही माहिती जर पोहोचायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून ही कार्यवाही करावी. आणि म्हणूनच आपण आता हा विशेष कार्यक्रम इथं घेऊन आलेलो आहोत. आणि हा कार्यक्रम जो केलेला आहे, आपण प्रत्येक शुक्रवारी आपण याचं प्रसारण करणार आहोत. आणि हा कार्यक्रम जून ते सप्टेंबर या पूर्ण खरीप हंगामासाठी आपण सुरू ठेवणार आहोत. आणि म्हणूनच हा विशेष कार्यक्रम आता आयोजित केलेला आहे. आणि आपण आता जसं आज बसलो आहोत की याच्यामध्ये तिन्ही विभागाचे प्रतिनिधी याच्यामध्ये राहणार आहेत. कृषी विभाग आहे, कृषी विद्यापीठ आहेत, आणि भारतीय मौसम विभाग आहे. या तिघांचे प्रतिनिधी इथं राहून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या संदर्भात पेरणी कधी करायची आहे, पुढचं पर्जन्यमान कसं राहणार आहे, आणि पुढच्या भागात पेरणी झाल्यानंतरही पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आणि पिकाच्या वाढीनुसार त्यावर येणारे कीड रोग किंवा त्यावर जी काही उपाययोजना करायची आहे याबाबतसुद्धा आपल्याला तज्ज्ञ याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे एका मंचावर सगळे प्रतिनिधी आल्यामुळे लगेचच्या लगेच आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. तर दुसरा प्रश्न डॉक्टर चट्टोपाध्याय सर, मी आपल्याला विचारू इच्छिते, कारण केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर पूर्ण आशियामध्ये हवामानाचा अंदाज जो वर्तवला जातो आपल्या संस्थेमार्फत, तर भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे त्याचं शेतकऱ्यांसाठी कार्य कशा पद्धतीने चालतं? पहिले तो ये जो प्रोग्राम आज हो रहा है और इसके भी आगे जो है, इसके लिए भारत मौसम विभाग और मिनिस्ट्री ऑफ आर्ट्स साइंस बहुत ही प्रभारी है, और महाराष्ट्र गवर्नमेंट और दूरदर्शन से ये बहुत ही जरूरी है. अभी जो मानसून का जो स्थिति है उसको कैसे बताना है, भारत मौसम विभाग जो है ये जो एक तो है उनको जो ऑब्जर्वेशनल जो नेटवर्क रहता है
उनका जो फोरकास्ट रहता है, और फोरकास्ट अगला 3 घंटा से अगला 4 महीना तक हम फोरकास्ट देते हैं, और हमारा जो सैटेलाइट का माध्यम से हमारा कुछ कुछ हमारा आंकड़े आते हैं। तो हमारा ये उद्देश्य है पर्टिकुलरली जो कृषि क्षेत्र में, और हमारा जो ये सर्विस है पूरा देश में है, पर्टिकुलरली ये महाराष्ट्र में अभी जो स्थिति थे, आगे क्या स्थिति होगी और कैसे हम किसान भाई को सलाह हम देंगे, आज यही हम चर्चा करेंगे विस्तारित में। और ये जो हम करेंगे, ये स्टेट डिपार्टमेंट एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मिल के हम कैसे ये अगला 4 महीना में मानसून का जो अभी पीरियड चलेगा, सटीक टाइम पे सटीक इंफॉर्मेशन देख के कैसे हम ये फार्मर्स को उनका प्रोडक्टिविटी बनाएंगे, यही हम आज विस्तारित भाव में हम डिस्कस करेंगे आपका साथ। जी, पुढचा प्रश्न गडाख सरांना विचारू इच्छिते, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कृषी विद्यापीठांद्वारे संशोधन केलं जातं, त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा होतो, पण विशेषतः हवामानाचा अंदाज किंवा हवामानावर आधारित कुठल्या प्रकारच्या सेवा आणि कशा प्रकारे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता? महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत आणि 4 कृषी विद्यापीठांअंतर्गत 9 हवामान केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत, आणि त्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे, राहुरी, कोल्हापूर आणि इगतपुरी, नंतर दापोली कृषी विद्यापीठाअंतर्गत दापोली आणि मुळदे, परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत परभणी, अकोला कृषी विद्यापीठाअंतर्गत अकोला आणि सिंदेवाई, या ठिकाणी असे 9 हवामान केंद्राची उभारणी या ठिकाणी केलेली आहे। आणि या हवामान केंद्रावर जो हवामान आधारित सल्ला देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाचे शास्त्रज्ञ त्या केंद्रावर उपस्थित असतात, आणि दर मंगळवार आणि दर शुक्रवारी हा सल्ला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जातो, निवेदन त्या ठिकाणी दिले जातं। आणि यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये काय शेतकऱ्यांना काय अडचणी आल्या त्यासंबंधी, त्याचप्रमाणे चालू आठवड्यामध्ये करावयाची कामं या संबंधीचं मार्गदर्शन आणि सल्ला या केंद्रामार्फत प्रत्येक या संशोधन या केंद्रामा हवामान केंद्राच्या ठिकाणाहून त्या ठिकाणी दिला जातो, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चालू आठवड्या मागच्या गेल्या काय अडचणी आल्या आणि पुढे काय अडचणी येणार आहेत त्या ठिकाणी या गोष्टीला सामोरं जाण्यास मदत होते। गावटे सर, मला सांगाल का की म्हणजे आता जो गेल्या 15 आठवड्यापूर्वी काही पाऊस पडला, तर काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, तर सद्यस्थिती काय आहे, किती भागामध्ये पेरणी किती प्रमाणात झालेली आहे? आपण जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणतः मे महिन्याच्या शेवटी सुरू झाला, आणि आतापर्यंत मध्ये थोडासा तो थंडावला होता, परंतु या कालावधीमध्ये बऱ्याच भागामध्ये 100 मिलीमीटरपेक्षाही पाऊस जिथं जास्त झालेला आहे, विशेषतः कोकण, नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग, नंतर विदर्भातील काही दक्षिणेकडचा भाग, अशा ठिकाणी पाऊसमान झालं त्यावेळेस लोकांनी काही पेरणी सुरू केलेली होती। परंतु हवामानशास्त्र विभागाच्या सल्ल्यानुसार आपण मधल्या कालावधीमध्ये असाही सल्ला दिला होता की हा कालावधी जो आहे या पेरणीचा मुख्य हंगाम आपला सुरू व्हायचा आहे, त्यामुळे थोडंसं आपण याच्यामध्ये वाट पाहावी आणि पुढील पावसाचा जो येणार आहे त्याची वाट पाहून मग पेरण्या कराव्यात असा सल्लामध्ये आपण दिला होता। परंतु कोकणामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे आणि पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यामुळे लोकांनी तिथे आपल्या भाताची रोपं टाकलेली होती आणि ती त्यावेळेस बरेचसे टाकून झालेली आहेत। त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये कापूस आणि सोयाबीनची काही पेरणी त्याच्यामध्ये झालेली आहे। तद्वतच विदर्भातील सुद्धा यवतमाळ असेल, वाशिम असेल, या ठिकाणी पेरणी सुरुवात झालेली आहे। तर याचा सगळ्याचा जर विचार केला तर साधारणतः 1-7% पेरणी मागच्या आठवड्यापर्यंत झालेली होती त्याच्यामध्ये। पुढचा प्रश्न डॉक्टर चट्टोपाध्याय सर, मला आपल्याला असा विचारायचा आहे की बऱ्याच आपण मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने IMD भारतीय हवामानशास्त्र विभागाचं कार्य चालतं, पण तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी कुठला प्रकल्प आहे आणि त्याची कार्यपद्धती कशी आहे? ये जो है पूरा देश में हमारा एक भारत सरकार का जो प्रोजेक्ट है, ये फ्लैगशिप प्रोग्राम कहते हैं, इसको हम कहते हैं ग्रामीण कृषि मोशन सेवा प्रोजेक्ट। आप ये देखिए, हमने ग्रामीण इसके लिए रखा है क्योंकि हमको गांव तक जाना है। इसके लिए हमारा पूरा देश में 6 लाख गांव है, हमारा ये जो भीषण और मिशन जो है उसमें गांव तक जाना है। जब तक महाराष्ट्र का हमारा बात आते हैं, हमारा महाराष्ट्र में हम जो काम करते हैं अंडर ग्रामीण कृषि मौसम प्रोजेक्ट में, इसमें साहब ने जो बताया 4 सेंटर 9 सेंटर है,
जिसमें चार यूनिवर्सिटी के साथ हम करते हैं और ये भी स्टेट गवर्नमेंट के साथ हम करते हैं, मिलजुल के हम ये काम करते हैं। हमारा काम यही होता है, जब मानसून का पहले जब हम खेती होता है उसको बोलते हैं लैंड प्रिपरेशन कहते हैं, कब लैंड प्रिपरेशन करना चाहिए और कभी आपका सोइंग करना चाहिए और कब आपको इरिगेशन देना, सिंचाई देना चाहिए, कभी फर्टिलाइज़र देना चाहिए। उसी जो टाइम जो है उसमें जो मौसम जो होता है, जो एक होता है जो मौसम हम रिकॉर्ड करते हैं और एक जो पूर्वानुम करते हैं, ये दोनों से आधारित होकर हम किशन भाई को कहते हैं आप ये आप ये करना है। और ये जो है हमारा और भी एक उद्देश्य है इसमें जो है, इसको गांव-गांव तक ये जो मैसेज जो है इसको पहुंचाना है, इसके लिए डिफरेंट माध्यम से हम करते हैं। तो इसके लिए हम जो है एट प्रेजेंट जो है हमारा ये सर्विस जो है जिला स्तर पे है। तो महाराष्ट्र में टोटल 36 जिले हैं, उसमें 34 जिले में जो एग्रीकल्चर होते हैं उसमें जितनी फार्मर किशन भाई उसको हम पूछते हैं, ये हमारा जो कोऑर्डिनेशन से। और हमारा ये भी उद्देश्य है अगला 3 साल में ये जो ब्लॉक स्तर पे हमको ये जाना है। तो आज पूरा देश में 6500 ब्लॉक है, तो हमारा ये अगला तीन साल में ये हमारा मैंडेट है। इसका उद्देश्य यही है, जब भी हम ब्लॉक स्तर में जाते हैं हमारा जो क्रॉप और लोकेशन जो है स्पेसिफिक जो हम एडवाइजरी देते हैं इसमें बहुत महत्वपूर्ण उनको होता है। दूसरे जो होता है आजकल आप देखिए जो हम मौसम परिवर्तन का बात करते हैं उसमें हमारा एक चीज़ आता है, कभी कभी भारी बारिश होता है, कभी कभी ओला भी गिरते हैं। इसके लिए भारत मौसम विभाग, मिनिस्ट्री ऑफ आर्ट साइंस, हमने बहुत स्वयंक्रिय कुछ इंस्ट्रूमेंट लगाया जिसमें ये इमीडिएटली रिकॉर्ड हो जाता है अगला 3 घंटा और अगला 15 दिन में क्या होने वाला है। तो जितने भी हमारा प्रकल्प में जितने भी हमारा इंफॉर्मेशन जेनरेशंस और जी भी हमारा जितना भी इंफॉर्मेशन आता है, हमारा एक ही उद्देश्य है गांव में जो किशन भाई है उसको सही समय में देके उनको प्रोडक्टिविटी बढ़ाना है, यही हमारा प्रधान उद्देश्य है ग्रामीण कृषि मौसम प्रोजेक्ट में। जी जी, महाराष्ट्र में सध्या कितनी लोग यह सेवेचा फायदा घेते हैं? अभी देखिए महाराष्ट्र में अभी जो है हमने 2-3 साल पहले हमारा एक चर्चा हुआ था इवन ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब से, तो पहले हम 3 साल पहले 13 लाख को हम देते थे। आज जो है डिफरेंट माध्यम, जैसा है हमने जो किशन भाई को भेजते हैं इसको हम मल्टी चैनल बोलते हैं, किसी को रेडियो का माध्यम में, किसी केबल टीवी का माध्यम में, डीडी किशन में माध्यम, पर इसमें सबसे जो अच्छे हमारा माध्यम हुआ है वो है मोबाइल सर्विस में, एसएमएस का माध्यम में। और एसएमएस माध्यम में हमने जो अभी कोलाबोरेशन है, एक है मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर जो है उसमें किशन पोर्टल है, उसी में फार्मर्स को हमने रजिस्ट्रेशन किया है किशन पोर्टल में, उसमें से जाते हैं। और ये छोड़ के रिलायंस है, देन नोकिया टूल्स है, जो पीपीपी मोड, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मोड। आज हमारा पूरा महाराष्ट्र में 59 लाख फार्मर्स को अब जाते हैं एसएमएस, तो हम और ये भी अराउंड 50% का आसपास होता है। तो हमारा अभी जो बात चल रहा है अगला 1-2 साल में हमारा 1.34 करोड़ जो फार्मर्स है वही हमारा विजन है, उस तक पहुँचना है। और अब मेरा तो लगता है ये जो प्रोग्राम हो रहा है इसके माध्यम में बहुत सारी जानकारी लग जाएगा और हम फार्मर्स में रजिस्ट्रेशन करके इसको भेजेंगे। नक्कीच नक्कीच, मोठा उद्दिष्ट आहे पण ते आपल्याला सगळ्यांना मिळून गाठायचं आहे। गडाख सर, पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे मला की मगाशी सरांनी सांगितलं, गावटे सरांनी, की काही प्रमाणात पेरण्या आपल्याकडे झालेल्या आहेत, तर त्या पिकांची आता म्हणजे पीक निहाय आपण सांगाल का की काय काळजी आता सध्या घेतली पाहिजे? तर आता आपण बघतो की मागच्या 15 जो पाऊस झाला त्या पावसामध्ये 5-10% क्षेत्रावर खरीप हंगामातल्या पेरण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि या पिकाला सध्या ताण बसत आहे कारण आता कालपासूनच थोडे पावसाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत जे पिकं उभी आहेत तर त्या दृष्टीनं महत्त्वाचं पीक म्हणजे बाजरी या पिकाचा, बाजरी, सोयाबीन, त्याचप्रमाणे मका, कापूस, भुईमूग आणि ही जी पिकं आहेत या पिकांना सध्या ताण जो पडला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना
या ठिकाणी जे वरळणी सगळ्यात महत्त्वाची आहे की झाडांचं प्लांट पॉप्युलेशन हे शत पर हेक्टरी पॉप्युलेशन जे आपण रिकमेंड केलेलं आहे त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी एकच थुंब ठेवून बाकी विरळणी करावी. नंतर दुसरं त्या ठिकाणी कोळप्याचे हात कोळपे असतील, बैलाची कोळपे असतील, तर या ठिकाणी त्या कोळप्याच्या साह्याने त्या ठिकाणी कोळपणी केली तर वरचा जो लेअर असतो 2 इंचाचा तो हल्ला जातो आणि त्यामुळे बाष्पीभवन थांबतं आणि जमिनी ओला धरून राहते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर फारच जर त्या ठिकाणी आता मूग उडीद किंवा असे पिकं जे आहेत की ज्यांना ताण बसत आलेला आहे त्या पिक अशा बाकीच्या पिकावर 1% पोटॅशियम नायट्रेटचा फवारणी या ठिकाणी आपण करण्याचा सल्ला शिफारस या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पाणी देण्याची सोय असेल त्या ठिकाणी हलकं पाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी द्यावं आणि जेणेकरून या सर्व पिकांचा या ठिकाणी जो काळ आहे ताण पडला आहे तो ताण सहन करण्याची क्षमता या पिकामध्ये वाढेल. आणि हवामान खात्याने आताच अंदाज व्यक्त केला आहे की ह्या आता ह्या आठवड्या 8 ते 15 दिवसामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि त्याची प्रचिती म्हणून कालपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. मला विचारायचं आहे चट्टोपाध्याय सरांना की आपण हा कार्यक्रम जो करतोय तो हवामान अंदाज आणि त्यानुसार सल्ला, तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पुढचं काही दिवसांचं, कारण दर शुक्रवारी आपण ही मालिका प्रसारित करणार आहोत, तर तोपर्यंतचं हवामान कसं राहणार आहे? अभी जो है हम जो जो रेनफॉल अभी जो बारिश जो होता है हम हर दिन उसको रिकॉर्ड करते हैं और इसका साथ हमारा जो पूर्वानुमान है वो भी हम देखते हैं. हम जो अभी जो हमने देखा है जो मानसून का जो स्थिति था जो केरल में आए थे उसके बाद कर्नाटक का बाद जो महाराष्ट्र में ये कोंकण कोस्ट में आया था 8 जून के, उसके बाद 9 जून में और भी थोड़ा सा आगे हुआ है, उसमें 11 जून में अब थोड़ा सा आगे हुआ मराठवाड़ा में, अभी जो है 12 तारीख जब उसके बाद उसके इस पर ज़्यादा कुछ आगे उसका अग्रसर नहीं हुआ था. पर अभी हमारा जो अभी पूर्वानुमान है और हमारा जो अभी जो बारिश का जो हमारा पास आंकड़े आए हैं उसमें से ये अंदाज है. हम दो तरह से अभी करते, एक तो है हमला अगला 5 दिन जो है जिसको हमने शॉर्ट रेंज फोरकास्ट कहते हैं और मीडियम रेंज फोरकास्ट कहते हैं, उसमें हमारा एकदम क्लियर इंडिकेशन है जो ये जो मानसून का जो अभी जो 12 तारीख से स्थगित थे अभी उसमें अगला 2 दिन में इसके आगे और भी आने का संभावना है. और हमने और एक जो हमारा इस साल से हमने जो इसको ऑपरेशनल किया है उसको हम कहते हैं एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट, मीन्स अगला 2 हफ्ता में अभी क्या स्थिति है. जो हमारा पास अभी आंकड़ा है इसमें से हम ये कह सकते हैं अगला जो 3-4 दिन और अगला जो 2 हफ्ता जो है ये बहुत ही फेवरेबल है और महाराष्ट्र में काफ़ी अच्छा बारिश होने का संभावना है. और ये जो हमने अभी किया है इसमें और एक शुरू किया है हमने इस साल से, हमारा देखिए 2 सेंटर है, एक मुंबई में है जो रीजनल मेट्रोलॉजिकल सेंटर और एक हमारा नागपुर में है रीजनल मेट्रोलॉजिकल सेंटर. ये हमने 2 बार हफ्ता में इनसे डायरेक्टली वीडियो कॉन्फ्रेंस में बात करते हैं, उसमें एग्रीकल्चर डिपार्टमेंट में लोग को हम आमंत्रित करते हैं, यूनिवर्सिटी को आमंत्रित करता है. इसका मतलब ये है हमारा जो अगला 15 दिन में क्या स्थिति रहेगा ये जो हमारा जो कम्युनिटी है सबको पता होना चाहिए, टोटल ट्रांसपेरेंसी, और उसी हिसाब से अगला जो आई मीन एक हफ्ता में कृषि विभाग यूनिवर्सिटी वो तैयार करेंगे अभी बुआई का समय आया है नहीं है ये हमारा अभी चर्चा चल रहा है. याचा अर्थ एक आनंदाची बातमी आहे की चांगलं पर्जन्यमान होणार आहे पुढच्या 10-15 दिवसामध्ये. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण गडाख सरांकडून ऐकून घेऊ. पण तत्पूर्वी घावटे सर, मला आपल्याला एक विचारायचं आहे की 2022 पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्याचं, कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचं जे स्वप्न आहे माननीय पंतप्रधानांचं, तर त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर की राज्य शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी ही मोहीम आपण ऑलरेडी चालू केलेली आहे आणि त्याअंतर्गत आपण एक 15 वडा साजरा केला होता रोहिणी नक्षत्रामध्ये. तर त्या नक्षत्रामध्ये पूर्ण याच्यामध्ये आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन गावागावात जाऊन त्यांना आपल्या ज्या योजना आहेत त्या समजून सांगितलेल्या आहेत आणि परत त्या शेतकऱ्यांची आपण त्याच्यामध्ये काही प्रशिक्षणासाठी निवड केलेली आहे, जी प्रात्यक्षिकं आपल्याला घ्यायची आहेत त्याच्यासाठी आपण त्यांना माहिती दिली आहे, त्यांची निवड केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या काही बाकीच्या शासनाच्या योजना आहेत त्या अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने
आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी आपण त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही बाबीवर शासनाने त्याच्यामध्ये फोकस केलेला आहे. तर याच्यामध्ये विशेषतः जी प्रात्यक्षिकं आहेत ती कशा पद्धतीने घ्यायची, तालुका युनिट धरून आपण त्याची उत्पादकता किती ठेवायची हे त्याच्यामध्ये निश्चित केलेलं आहे. दुसरं प्रशिक्षणं जी आहेत ती कृषी विद्यापीठं आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याच मदतीने आपण त्याच्यामध्ये घेत आहोत. त्यामुळं जे काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यापर्यंत थेट पोहोचत आहे. त्याच्यानंतर काही बाबी जशा पाण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु त्याचा परिणामकारक वापर करण्यासाठी आपण सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवावा याच्यावर आपण त्याच्यामध्ये जोर दिलेला आहे. दुसरं आपण पाहिलं असेल की संरक्षित शेतीची सुद्धा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर त्याच्यावरसुद्धा आपण याच्यामध्ये भर दिलेला आहे. काही ठिकाणी पाणी ऐनवेळेस पिकाला मिळत नाही अशा ठिकाणी जी फलोत्पादनाची पिकं आहेत त्याच्यासाठी आपण सामूहिक शेततळ्याचा आपण त्याच्यामध्ये वापर आपण त्याच्यामध्ये करत आहोत मोठ्या प्रमाणावर. आणि आपण पाहिलं असेल की आता मजुरांची फारच उपलब्धता कमी झालेली आहे आणि ही उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीची जी काही आपली कामं आहेत ती वेळच्या वेळ पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं उत्पादनामध्ये घट येते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणावर आपण याच्यामध्ये भर दिलेला आहे आणि मागील वर्षी फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. तद्वतच आपल्याकडे कांदा मोठ्या प्रमाणात होतो आणि या कांद्याची साठवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे कारण त्याला मार्केट रेट चांगला मिळावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळावं ही त्याच्या मागची भावना असल्यामुळे कांदा तळीवरसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. असे अनेक विविध उपक्रम आपण याच्यामधनं हाती घेतलेले आहेत. शासनाच्या खूप योजना आहेत आणि शेतकऱ्यांनी त्याचा वेळोवेळी लाभ उठवला पाहिजे. गडाख सर, आपल्याला विचारायचं आहे की जी आता पेरणी होणार आहे तर त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? तर आता पेरणीचा आज आपण बघतो की आज 22 जून, तर या ठिकाणी खरीप हंगामातले जी पिकं आहेत त्यापैकी संपूर्ण पिकाची आपण पेरणी करू शकतो. यामध्ये फक्त मूग आणि उडीद ही जी पिकं आहेत याचा 15 ते 20 जूनपर्यंत याची पेरण्याची आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. आता हा मूग आणि उडीदचा हंगाम संपलेला आहे तर मूग आणि उडीद या पिकं घेऊ नये, बाकीचे सर्व पिकाची पेरणी आपल्याला करता येईल. त्यामध्ये बाजरी आहे, सूर्यफूल आहे, मका, नंतर त्या ठिकाणी कापूस आणि भुईमूग या पिकाची आपण पेरणी या ठिकाणी करू शकता. आणि बाकी जे राहिलेली संपूर्ण पिकं फक्त मूग आणि उडीद सोडून कोणत्याही पिकाची पेरणी केली चालू शकते. गावटे सर, मला आपल्याला विचारायचं आहे, अगदी थोडक्यात सांगा की म्हणजे आपण हे हा जो प्रोग्राम चालू केलेला आहे तो पुढे कसा चालणार आहे, ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश केला जाणार आहे? तर आपण हा पहिलाच प्रयोग आता याच्यामध्ये करत आहोत आणि हा पहिला एपिसोड आहे. सुरुवातीला जसं मी सांगितलं की आपल्याला शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती वेळेवर पोहोचवणे आणि त्याला तो पेरणीचा जो काही निर्णय आहे त्याचा किंवा पिकाच्या मशागतीचा निर्णय असेल किंवा त्याच्या पिकाच्या संरक्षणाचा निर्णय असेल हा त्याला वेळोवेळी घेता यावा आणि त्याला पाठिंबा द्यावा हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि हे करत असताना आपण जे वेगवेगळे विभाग याच्यामध्ये आहेत ते आपण याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये जसं आपण आज पाहिलं तर हवामान विभाग, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि इतर तज्ज्ञसुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी घेणार आहोत. जशी जशी पेरणी होईल त्याप्रमाणे पिकाच्या अवस्थेनुसार आणि वेगवेगळ्या पिकाचे तज्ज्ञ आपण याच्यामध्ये बोलवणार आहोत. आणि महाराष्ट्रातले खरीप हंगामातले जे मुख्य पिकं आहेत त्याच्यामध्ये भात आहे, कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे आणि इतर काही मायनर पिकं आहे की ज्याचं महत्त्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही भागामध्ये फळपिकंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेतली जातात, भाजीपाला पिकंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याबाबतचे जे काही विशेष सल्ला आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा आहे हवामानाच्या दृष्टीनं किंवा इशारे असतील त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण याच्यामधनं शेतकऱ्यांना देणार आहोत. आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या बाबतीचं पीक संरक्षण करणे किंवा मशागत करणे किंवा फवारणी करणे ह्या सर्व वेळेवर होतील आणि नक्कीच त्याच्या उत्पादन खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल ही याच्यामध्ये मुख्य आपली भावना आहे आणि त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम पुढे करणार आहोत. धन्यवाद, आपल्या तिघांचेही खूप खूप आभार. मंडळी, तर आज आपण ह्या कार्यक्रमाची इथे रुजवात केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, IMD सारखी संस्था असेल आणि कृषी विद्यापीठ असतील, सगळेही आपल्याला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि हा खरीप यशस्वी करण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी दर शुक्रवारी हा कार्यक्रम बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.